आजच्या आपल्या अकादमीच्या मराठी विषयाच्या तासाला तुमचं स्वागत. तर आज आपण विद्यार्थी मैत्रिणीनो, जो आपला पुढचं पद्य आहे, कविता ही आपली पहिली असं म्हणूया, म्हणजे आपल्याला वर्षभर अभ्यासायच्या आहेत कविता, त्याच्यामधली ही पहिली आहे कविता. तर तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या ज्या कविता आहेत त्याच्यासाठी एक वेगळा विभाग करायचा आहे, आणि त्या कवितेवरती कसे प्रश्न विचारणार आहे त्या प्रत्येक कवितेचं उदाहरण तुमच्या मुलीमध्ये असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही कवितेची तयारी आतापासून केली तर तुम्हाला तो प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, ही जी आपली कविता आहे थोडक्यात काव्य रचना म्हणून आपण येणार, उत्तम लक्षण ही संत रामदासांची रचना आहे. की आपण हे जे रामदास आहे, एक ज्ञानी आहे, भक्तिमान कर्मयोगी असे असणारे हे संत कवी, त्याचबरोबर राजकारण धर्मकारण जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीयन संत होय. कारण बाकीच्या संतांचा जर आपण विचार केला तर त्यांनी भक्ती अध्यात्म वगैरे बऱ्याच ज्या शिकवणी आहेत त्यांची समानता दिसून येते, परंतु त्यांच्यापेक्षा थोडासा वेगळा मार्ग संत रामदासांनी हे केलेला आहे की त्यांनी राजकारण धर्मकारण हे जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. की दासबोध मनाचे श्लोक यासारख्या ग्रंथातून त्यांनी मनाला संस्कारित करण्याचा राजमार्ग या समाजाला दाखवलेला आहे. त्याचबरोबर या समाजातील जो तरुण वर्ग आहे तर या तरुण वर्गाला आरोग्य आणि सदृढ शरीराद्वारे आपण राष्ट्राची उन्नती कसं करू शकतो हे देखील दाखवलेलं आहे. की त्यांच्या त्यांनी हा जो तरुण होतं त्यांना माहीत होतं की हे जे राष्ट्र आहे ह्या तरुणांवरतीच उभारणार आहे, आणि ही जी तरुण पिढी जी आहे ती आरोग्य आणि सदृढ आणि समृद्ध असेल तरच हे राष्ट्र उभारणार आहे हेही त्यांना माहीत होतं. तर या कवितेमध्ये समर्थांनी श्री दासबोधामधील समासामध्ये त्यांनी उत्तम गुणसंपन्न आणि आदर्श अशा व्यक्तींची लक्षणं सांगितली आहे. की व्यक्तीनं जीवन जगत असताना काय करावं काय करू नये याचं स्पष्ट आणि सडेतोड मार्गदर्शन श्री रामदासांनी याच्यामध्ये केलेलं आहे. की थोडक्यात माणसाचं व्यक्तिमत्व सर्व अर्थाने समृद्ध करणारा हा त्यांचा पद्यपाठ आहे किंवा त्यांची काव्यरचना आहे असं म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, सुरुवातीला आपण त्यांचा परिचय थोडक्यात करून घेऊया आणि मग आपण पद्यरचनेकडे वळणार आहोत. उत्तम लक्षण संत रामदास, त्यांचा काल आहे इसवी सन 1608 ते 1682. संत कवी संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्य, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले आहे. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन व समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन आपणास प्रत्ययाला येते. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. बघा, सगळ्यांच्याच परिचयाचा असणारे मनाचे श्लोक आपल्याला माहीत आहे. अगदी लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धापर्यंत सगळ्यांच्या तोंडामध्ये या महाराष्ट्रीयन लोकांच्या हे सोसर आपल्याला पाहायला मिळतं किंवा हे काव्य आपण ऐकतो. संत रामदासांनी या रचनेत आदर्श व्यक्तींची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे.
या रचनेतून संत रामदास देतात। बघा या कवितेचा विषय जर आपण घेतला तर कवितेचा विषय काय आहे, उत्तम माणसाची किंवा आदर्श व्यक्तीची लक्षणे संत रामदासांनी या काव्यातून आपल्याला सांगितली। तर आपण आधी कवी जे पद्य रचना आहे ती वाचूया, नंतर आपण भावार्थाकडे वळूया। श्रोती व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण, श्रोती व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची, जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची। वाट कुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाकी, जनी अर्जव तोडू नये, जनी अर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी, तोंडाळाशी भांडो नये, वाचाळांशी तंडो नये, तोंडाळाशी भांडो नये, वाचाळांशी तंडो नये, संग खंडू नये अंतर्यामी, आळसे सुख मानू नये, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या दिन करू नये कार्य काही, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, वैज होड घालू नये काही केल्या, कोणाचा उपकार घेऊ नये, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य बंदे जाळू नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी वाट सत्याची। तर अशी ही सुंदर रचना आहे। या रचनेमध्ये संत रामदासांनी आदर्शवादाची संकल्पना स्पष्ट करत असताना काय करावे आणि काय करू नये याबाबत अगदी सडेतोडपणे आणि मार्गदर्शकपणे आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, ही कविता, ही पद्यरचना तुम्ही एकदा काळजीपूर्वक वाचा आणि पुढच्या तासाला पण जो राहिलेला भाग आहे या कवितेचा भावार्थ पाहणार आहोत। तर तुम्हाला एक सगळ्यांना सूचना आहे की जेव्हा आपण तासाला सुरुवात करता त्या विषयाची पाठ्यपुस्तकं तुम्ही समोर ठेवा आणि त्याचबरोबर एक पेन्सिल ठेवा, कठीण शब्दाचे अर्थ तिथे अंडरलाईन लिहून करा। तर आज आपण जे कठीण अर्थाचे आहेत ते थोडक्यात बघूया, कारण ती थोडीशी भाषा वेगळी आहे, जरा थोडीशी कठीण शब्द आहेत। पूर्वीच्या काळातली मराठीत भाषा आहे, परंतु पूर्वीच्या काळातील भाषा आहे, संत रामदासांच्या काळातील भाषा। उत्तम म्हणजे आदर्श